साक्षरता लय खतरनाक काम आहे. त्याच्यानंतर साक्षरता, लक्ष द्या काय नाही म्हणते साक्षरता. भारतात साक्षरतेची डेफिनेशन काय माहित आहे का? ज्याले वाचता लिहिता येते त्याला साक्षर म्हणते. अरे वा रे वा, तर मग बुडगे बडगे त्याले प्रौढ शाळा रात्रीच्या शाळा घेतल्या. हा बुड्या ली नथुजी नथू न कसली आहे बाबू रे नथनी तर न लि अनुभवाजी न नथू नथू थू 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 अजी डबल लिहाजी बाबाजी न थू त्याला नाव शिकवे फक्त बुड्याले घंट्या बेरीज नाही करताय क ख ग नाही वाचताय न तुझी न तुझी न तू झालं का भाऊ माई नाव रे लिह ना बुड्या न तुझी मेसराम लिह ना मग न तुझी मेसराम लिह बुढा न तुझी मेसराम जमलं 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 बाजी मग न तुझी मेसराम आ झालं बाजी तर बाजीचं अक्षर एवढं चांगलं नाही का बाजी ना थू 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 तू कसं लिहित रे बाबू रे न थू जी आहे का नाही तर असं बुड लिहिधे आहे का नाही तर त्याले भारतात डेफिनेशन साक्षर नाही. ज्याले लिहिता वाचता येते त्याला साक्षर केला. मग त्याने प्रौढ साक्षरता अभियान चालू केलं होतं. गावातले हुशार माणूस घे त्याला 400-500 रुपये भारत सरकार महिन्यात दे तू शिकव या बुटक्या पाठगायले दिवसभर कामं करून ये आणि तिकडून त्याला शिकवे ठीक आहे. तर आता लक्ष द्या तर आता ठीक आहे हे जे आहे लिहिता वाचता येते त्याला भारतात साक्षर म्हणते. का म्हणते लिहिता वाचता येते त्याले ठीक आहे तर त्याले का म्हणते त्याले म्हणते साक्षर. साक्षरतेची अशी काही डेफिनेशन केली नाही लिहिता वाचता आलं आता पोट शाळेत जाते. तर भारताचं लक्ष द्या भारतात जोपर्यंत हे बुढे खंगलेले मरणार नाही तोपर्यंत साक्षरता वाढलेली दिसणार नाही. आणि 1-2% असाक्षर लोक राहतेच अमेरिकेत जान तर 1% आहेत. 99% जरी असं रशियात युरोपात गेले तर 1% असाक्षर पण मात्र भारताची साक्षरतेच्या बाबतीत लय मागास आहे आपण. आता आता कुठं साक्षरतेचं प्रमाण वाढलेलं दिसते पण स्त्रियाच्या साक्षरतेत बराचसा फरक जाणवतो पुरुषाच्या तुलनेत. तर लक्ष द्या ज्याला लिहिता वाचता येते त्याला भारतात साक्षर म्हणते. आणि 100 लोकांमागं हे प्रमाण मोजण्यात येते. 2011 ठीक आहे 2011 भारतात भारत आणि महाराष्ट्र लक्ष द्यावे भारतात स्त्री आणि पुरुषाचं धरून सरासरी साक्षरता मान त्याच्यात आपण जेव्हा भारत पाहू त्याच्यात महिलांचंही पाहू स्त्रियांचंही पाहू दोन्ही पाहू तर 74.4% लक्ष द्यावे 74.4% भारताचं साक्षरतेचं प्रमाण आहे आणि महाराष्ट्रात साक्षरतेचं प्रमाण आहे 82.34% 2011 जेव्हा महाराष्ट्र भारत पाहू तेव्हा कम्पेअर करून पाहू हे ठीक आहे. तर पाहाबे महाराष्ट्राचं साक्षरतेचं प्रमाण ठीक आहे भारतापेक्षा कधीही 8% जास्त आहे. पा काय जास्त आहे ठीक आहे. तर हे जास्त असण्यामागचं कारण म्हणजे महाराष्ट्र हा अग्रेसर राज्य आहे साक्षरतेच्या बाबतीत उद्योगधंद्याच्या बाबतीत आणि सगळ्याच बाबतीत ठीक आहे. तर ठीक आहे हे जे आहे तर हे ठीक आहे बाहेरच्या देशाची साक्षरतेची डेफिनेशन वेगळी आहे. आपल्या इथे लिहिता वाचता येणे म्हणजे साक्षर बस बुड्याले बुड्याचं नाव येते आणि थोडाफार बोर्ड वाचता येते मांडवा पुलही बेलगाव झडगाव दिग्रस उमरी पेठ आणि वर्धा ठीक आहे. बाकीचं त्या बुड्याला काही कोणतं समजत नाही तर त्याला लिहिता वाचता येते त्याला ठीक आहे साक्षर म्हणते. त्याच्यानंतर